नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात स्पिन न्यूज मध्ये. काहीशा विश्रांतीनंतर मुंबईमध्ये मान्सूनचं पुन्हा कमबॅक होण्याची शक्यता आहे. 17 ते 18 जूनला मुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान खात्यानं तशी शक्यता वर्तवली आहे. कोकणात देखील जोरदार पाऊस सुरू आहे. चिपळूणमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे, त्यामुळे पहाटेला वशिष्ठी आणि शिव नदीचं पाणी चिपळूण बाजारपेठेमध्ये शिरायला सुरुवात झाली. भेंडी नाका परिसर आणि जुन्या बस स्थानकाच्या परिसरामध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली होती आणि आता पावसाचा जोर ओसरला, त्यामुळे चिपळूण शहराचा पुराचा धोका सध्या तरी टळलाय. मात्र पहाटेपासून चिपळूणात रिमझिम पावसाच्या सरी आहेत. दिवसभरात जर पावसानं पुन्हा जोर धरला तर शहराला पुराचा धोका कायम असल्याचं चित्र आहे. गेल्या 4 दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील जगबुडी आणि नारिंगी नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे, त्यामुळे नदीकाठी असलेल्या गावांना प्रशासनानं सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात एकूण 697.20 मिलीमीटर पाऊस झालाय, तर जिल्ह्यात गेल्या 24 तासात सर्वाधिक पाऊस हा एकट्या खेड तालुक्यात झाल्याची नोंद करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 24 तासामध्ये सरासरी तालुक्यात 77.47 मिलीमीटर तर एकूण 697.20 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाची आकडेवारी मंडणगडमध्ये 44.80, दापोलीत 28.20, खेडमध्ये 164.40, गुहागरमध्ये 106 मिलीमीटर तर चिपळूणमध्ये 90.10 मिलीमीटर आणि संगमेश्वरात 64.40 आणि रत्नागिरी तालुक्यात 86.50, राजापूर तालुक्यात 57 मिलीमीटर तर लांजात 55.80 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा अतिवृष्टीचा इशारा कायम आहे. 20 जूनपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवलाय, त्यामुळे या जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यात काल मुसळधार पाऊस झालाय. राजापूर, लांजा, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, गुहागर या सर्वच तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. काल झालेल्या पावसानं जिल्ह्यातील जगबुडी, वाशिष्ठी यासारख्या महत्वाच्या नद्या धोक्याच्या पातळीपर्यंत जाऊन पोहोचल्यात, परंतु रात्री पावसाचा जोर थोडा कमी झाला, त्यामुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली नाही, त्यामुळे थोडासा दिलासा मिळाला. अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील 5 पंढरी गावामध्ये 2 घरांवर दरड कोसळली. सुदैवानं कोणती जीवितहानी झाली नाही. दिवस असल्यानं घरातील कुटुंबांना तत्काळ बाहेर पडण्यास सांगण्यात आलं. या घरातील सर्व लोक सुखरूप आहेत, परंतु या घराचा धोका मात्र कायम आहे. पुलावर प्रचंड वेगानं पाणी जात असताना देखील एसटी चालकानं प्रवाशांच्या जीवाशी खेळ केला. अरुंद पुलावरून भर पावसात पुराच्या पाण्यातून या एसटी चालकानं बस नेली. हा धक्कादायक प्रकार पालशेत मधला आहे. दोन्ही बस गुहागर डेपो मधले असल्याची माहिती समोर आली आहे. गुहागरसह अंजनवेलमध्ये मुसळधार पाऊस झालाय. पावसाच्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी कचरा अडकल्यानं मोहल्ला आणि गोपाळगड परिसरामध्ये पूल पाण्याखाली गेला, त्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान आणि हाल देखील होत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात हरणे गावातील अनेक घरात पुराचं पाणी शिरलं. तालुक्यात दिवसभर काल जोरदार पाऊस कोसळतोय, त्या पावसामुळे तालुक्यात अनेक गावं जलमय झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील हरणेमध्ये झालेल्या ढगफुटीनं गावातील संपूर्ण रस्ते जलमय झाले. नाथनगर इथल्या अनेक घरांमध्ये पावसाच्या पुराचं पाणी शिरल्यानं लोकांचे हाल झाले. रत्नागिरीतील पालशेतमध्ये धक्कादायक प्रकार घडलाय. पुलावर प्रचंड वेगानं पाणी असताना सुद्धा एसटी चालकानं नको ते धाडस दाखवलं. अरुंद पुलावरून भर पावसाच्या पुरात पाण्यातून या अतिउत्साह चालकानं बस नेली. अशा उत्साही चालकांना आवर घालण्याची गरज आहे. या दोन्ही बसेस गुहागर डेपोमध्ये असल्याची माहिती मिळाली आहे. या चालकांचा मूर्खपणा भविष्यात देखील प्रवाशांच्या जीवावर बेतू शकतो, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. भोकरदन परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना अक्षरशः पूर आला. दरम्यान पुराच्या पाण्यातून जाण्याचा अतिउत्साहीपणा 2 चुलत भावंडांना चांगलाच नडला. दोघे पुराच्या पाण्यात वाहून गेले. सय्यद शयाद सईद आणि सय्यद सलीम सईद अशी या दोघा भावंडांची नावं आहेत. सय्यद सलीम सईद याला वाचवण्यात यश आलेलं असलं तरी सय्यद शयाद सईद याचा मात्र दुर्दैवी मृत्यू झालाय. जळगाव शहरासह जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसानं जोरदार हजेरी लावली. बुधवारी रात्रीपासून पाऊस सुरू आहे. पावसाचं आगमन झाल्यानं शेतकरी वर्गात मात्र आनंदाचं वातावरण आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड, मालेगाव, वाशिम या तालुक्यात रात्री पडलेल्या अतिमुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. नागठाणा, मोहोजा,
किनखेड वांगी या परिसरामध्ये अनेक गावातील नाल्यांच्या काठावरील आणि इतर अशी शेकडो हेक्टर शेती पेरलेल्या बियाणांसह खरवून गेली आहे। जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आतापर्यंत 50-60% खरीपाच्या पेरण्या केल्याचा अंदाज असून या सर्व पेरण्या उलटण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। आरक्षणाच्या मुद्द्यावर आता ओबीसी समाज सुद्धा रिंगणात आलाय आणि आजपासून राज्यभर रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे। दरम्यान ओबीसींच्या प्रकरणी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात माहिती मांडावी असा निर्णय ओबीसी नेत्यांच्या बैठकीमध्ये घेण्यात आला। बाळासाहेब थोरात, नाना पटोले, छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली। यामध्ये हा निर्णय घेण्यात आलाय। राज्य सरकारमध्ये राहून मंत्री ओबीसी आरक्षणासंदर्भात आंदोलनाची भाषा करतात ही ओबीसी समाजाची शुद्ध फसवणूक आहे। एक महिन्याच्या आत राज्य सरकारने ठोस निर्णय घेतला नाही तर भाजप रस्त्यावर उतरेल असा इशारा माजी मंत्री आणि भाजपचे ओबीसी नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला। या संदर्भात त्यांच्यासोबत आम्ही संपर्क साधला होता। मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरातील आंदोलनानंतर संभाजीराजेंना भेटीचं निमंत्रण देण्यात आलं। आज वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। संभाजीराजे आणि समन्वयकांमध्ये बैठक होणार आहे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये अर्थातच आणि समन्वयकांच्या मागण्यांवरती चर्चा होणार असून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित राहतील। त्यामुळे आजच्या या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मुंबई तुमच्या बाजूने आहेच, दिल्ली सुद्धा सोबत आली पाहिजे। मराठा आरक्षण मिळवण्यासाठी खासदारांनी संसदेत आग्रह धरावा अशी मागणी शाहू छत्रपतींनी केली। 2-3 खासदार आपल्या बाजूने वळवावे लागतील असं देखील त्यांनी काल म्हटलं। नारायण राणे यांची समिती नेमून आरक्षण देणं ही आमची चूक होती असं वक्तव्य ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं। मूक आंदोलनात मुश्रीफ सहभागी झाले होते, त्यावेळी त्यांनी ही कबुली दिली। मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण यासंदर्भात संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्यात यावं यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली असल्याचं खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलंय। महाराष्ट्रातील इतर खासदारांसोबत चर्चा करून निर्णय घेऊ असं आश्वासन त्यांनी दिलं। आरक्षणासाठी धनगर समाज छत्रपतींना साथ घालणार आहे। धनगर समाजातले नेते छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती उदयनराजे यांची भेट घेणार आहेत। मराठा आरक्षणावर विशेष अधिवेशन बोलावून धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची ही विनंती या भेटीदरम्यान केली जाणार आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीमुळेच त्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीमुळेच ओबीसींचं आरक्षण धोक्यात आलंय। संभाजीराजेंनी याचाही विचार करावा अशी मागणी धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी केली। शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली काल। राम जन्मभूमी जमीन खरेदी भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप शिवसेनेनं केला होता आणि याच मुद्द्यावरून भाजपनं मोर्चा काढला, परंतु भाजपाचा मोर्चा सेनेनं अडवला असल्याचं समोर आलं आणि यावेळी भाजप महिला कार्यकर्त्यांनी शिवीगाळ केली तसंच शिवसेनेनं भाजपवरती टीका केली। यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला। दरम्यान भाजपकडून शिवसेनेविरोधात माहीम पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली। पोलिसांनी चौकशी करून कारवाई करावी, अन्यथा पोलीस स्टेशन सोडणार नाही असा इशारा भाजप कार्यकर्त्यांनी दिला। भाजपच्या कार्यकर्त्यांनी जर दादर आणि शिवसेना भवनाच्या परिसरामध्ये फटकार मोर्चा काढला तर पुन्हा शिवसैनिक फटके लगावतील। ज्या पद्धतीनं मोर्चाची परवानगी नसतानाही भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला त्यामुळे शिवसैनिकांनी फटके लगावले असं शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे म्हणाले। आशा वर्कर्स आणि सरकारची बैठक निष्फळ ठरली आहे। बुधवारी झालेल्या बैठकीतही मागण्या मान्य झाल्या नसून आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका आशा वर्कर्सनी घेतली आहे। वेतनवाढीसह 3 मागण्या या आशा वर्कर्सनी केल्या होत्या। कोरोनाच्या संकटाला तोंड देत असताना सुद्धा आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना आपल्या मागण्यांसाठी संप पुकारण्याची वेळ येते हे अतिशय दुर्दैव असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली। कोरोना काळात या सेविका अतिशय उत्कृष्ट काम करतायत। समाधानकारक मानधन आणि विम्याचं कवच या प्राथमिक मागण्या त्यांच्या आहेत। माझी राज्य सरकारला विनंती आहे की त्यांनी या मागण्यांवरती सहानुभूतीपूर्वक विचार करून आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना दिलासा द्यावा, त्यांच्याशी चर्चा करून त्यांचा संप लवकर मिटेल त्या दृष्टीनं तातडीनं पावलं उचलावीत असं फडणवीसांनी म्हटलंय। बुधवारी दिवसभरात 10,567 इतक्या नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली तर 10,000 वर लोक कोरोनामुक्त झालेत तर राज्यामध्ये 1,000 कोरोना मृत्यूची नोंद झाली आहे। काही आठवड्यापूर्वी मृत्यू झालेल्यांची नोंद झालेली असून
10 दिवसात 15,000 जुन्या मृत्यूंची नोंद झाली आहे, परंतु कोरोना मृत्यू लपवले जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून उपाययोजना करा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. टास्क फोर्स सदस्यांसोबत सीएमची बैठक पार पडली, यावेळी ते बोलत होते. तर नियम न पाळल्यास तिसऱ्या लाटेला आमंत्रण, असा सतर्कतेचा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून राज्य सरकारनं आधीच पावलं उचलायला सुरुवात केली असून आवश्यक त्या औषधी वैद्यकीय उपकरणं यांची उपलब्धता राहील, तसंच ग्रामीण भागात सुद्धा याचा पुरेसा साठा राहील, या हे सगळं पाहण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. उजनीच्या 5 टीएमसी पाण्यावरून इंदापूरमध्ये जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांना पोलिसांनी अटक केली. आंदोलनाला परवानगी नाकारली असतानाही आंदोलन केल्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. आमचं आंदोलन पोलिसांनी दडपण्याचा प्रयत्न केला असून आम्ही आमचा लढा इंदापूर तालुक्यातील 22 गावांना पाणी मिळेपर्यंत सुरूच ठेवणार असल्याचं ताब्यात घेतलेल्या आंदोलकांनी सांगितलं. खोटारड्या मोदी सरकारच्या लोकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे आणि लोकांच्या जीवापेक्षा मोदींचा प्रतिमा संवर्धन महत्वाचं आहे का, अशी टीका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली. कोविशिल्डच्या 2 डोसेसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय कोणाच्या सांगण्यावरून घेतला, तसंच लसीकरण फसल्यामुळे मोदींच्या अपयशावर पांघरून घालण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी म्हटलं. नितीन राऊत यांनी काँग्रेस नेत्याबाबत नाराजी असल्याचं कुठलंही पत्र पक्षश्रेष्ठींना लिहिलं नसल्याचं स्पष्टीकरण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलं. राऊत यांची काँग्रेस नेत्यांबाबत नाराजी असल्याची चर्चा होती, त्यावर बोलत असताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिलंय. कोरोनाची तिसरी लाट मुलांसाठी घातक असल्यानं वसई विरार शहर महानगरपालिकेनं विरारमधील बोळींजमध्ये बाल रुग्णालयाचं काम ठेकेदारांना दिलं. ते काम अर्धवट असून सध्या काम बंद ठेवल्यानं कोरोनाची लाट आल्यास बालकांना ऍडमिट करण्याची जर वेळ आली तर बाल रुग्णालयाअभावी त्यांच्या जीवितला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. सर्व विद्यार्थ्यांचं नवीन शैक्षणिक वर्षात शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्वागत केलं. विद्यार्थ्यांसाठी पहिले 15 दिवस आणि पुढील 1 महिन्यात मागील वर्षीच्या अभ्यासक्रमाची उजळणी घेण्यात येणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. अहमदनगर जिल्ह्यातील अतिदुर्गम अशा अकोले तालुक्यातील शालेय विद्यार्थ्याला शिक्षणासाठी मोठी कसरत करावी लागते. गावात मोबाईलला रेंज नसल्यानं 8 किलोमीटर पायपीट करून पुलाखाली त्याची ऑनलाईन शाळा भरतीय. अकोले तालुक्यातील फोपसंडी या अतिदुर्गम अशा डोंगराळ भागामध्ये राहणारा तुषार मुठे हा इयत्ता 7वीत शिकणारा विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणासाठी मोठी धडपड करतोय. उल्हासनगर महापालिकेत चक्क पोलिसांसमोरच भाजप नगरसेवक आणि राजकीय पक्षाचे कार्यकर्ते भिडले. प्रभाग समिती 2 निवडणुकीसाठी भाजप नगरसेवक रवी बागुल यांना टीम ओमिकलानी पक्षाचे कमलेश निकम घेऊन येत होते, मात्र यावर भाजप नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांनी आक्षेप घेत त्यांना अडवलं. यावेळी दोघं पोलिसांसमोरच भिडले, त्यामुळे वातावरण तंग झालं होतं. अखेर बागुल यांना सभागृहात सुरक्षितपणे नेण्यात आल्यानंतर प्रकरण निवळलं. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर शहरातून वाहणाऱ्या प्रवरा नदीतील अवैध वाळू उपसा थांबवा आणि पर्यावरण वाचवा अशी हाक देत संगमनेरमधल्या नागरिकांनी नदीत झोपून लक्षवेधी आंदोलन केलं. जर बाळासाहेब थोरात आणि प्रशासनानं उपसा थांबवला नाही तर तुमच्याच लोकांना आंदोलन करावं लागेल, असा इशारा नागरिकांनी दिला. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्याचे आमदार संजय शिंदे यांनी त्यांच्या साखर कारखान्याला ऊस घालणाऱ्या शेतकऱ्यांना खत देतो म्हणून कागदपत्र घेतली, मात्र त्यांचा गैरवापर करून 1500 शेतकऱ्यांच्या नावावर पुण्यातील पंजाब नॅशनल बँकेकडून 22 कोटी रुपये कर्ज घेतल्याचा प्रकार समोर आलाय. शेतकऱ्यांचा तसा आरोप आहे. बँकेकडून शेतकऱ्यांना कर्ज फेडा नाहीतर फौजदारी गुन्हे दाखल करू अशा नोटिसा निघाल्यात, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत. शेतकऱ्यांनी हलगी वाद्य वाजवत हातात भिकेचा कटोरा घेत अर्धनग्न ठिय्या आंदोलन केलं. माजी आमदार संतोष चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यांनी अश्लील भाषेत मुख्याधिकारी आणि त्यांच्या टीमला शिवीगाळ आणि दमदाटी केली असल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे मुख्याधिकारी संदीप चंद्रीवार यांनी भुसावळ पोलीस स्टेशनमध्ये संतोष चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. धुळे जिल्हा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात घेराव घालत निषेध केलाय. यावेळी ठिय्या आंदोलन करत शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांना चांगलाच जाब विचारला. धुळे शहरात धुळे महापालिका आणि एमजेपीच्या माध्यमातून भुयारी गटाऱ्यांचं काम सुरू आहे. दरम्यान या कामामुळे ऐन पावसाळ्यात शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे.
आणखी इतरही स्पीड न्यूज पाहणार आहोतच एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. पुन्हा पाहूयात स्पीड न्यूज. एचआयव्ही ग्रस्त 11 जोडप्यांना एकत्र आणून मोठ्या आनंदात एकाच मंडपात त्यांचा थाटात विवाह सोहळा पार पडला. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे नियम कटाक्षाने पाळण्यात आले. एचआयव्ही ग्रस्तांना नेहमी समाजातील दुर्लक्षित घटक म्हणून पाहिलं जातं, मात्र बीडमध्ये अशा 11 जोडप्यांना एकत्र आणून सामूहिक विवाह सोहळा घडवून आल्यानं एचआयव्ही ग्रस्तांना आधार मिळालाय. केंद्र सरकारनं घालून दिलेल्या नियमांचं पालन आता ट्विटरला करावं लागणार आहे, अन्यथा कारवाई केली जाणार आहे. गाझियाबादमध्ये 9 जणांविरोधात पहिला गुन्हा दाखल झालाय. गाझीपूर इथल्या गंगेत एक लहान मुलगी सापडली असल्याचं समोर आलंय. एका लाकडी पेटीमध्ये मुलगी मिळाली असून त्या पेटीत देवी देवतांचे फोटो देखील सापडलेत. फ्रान्स आजपासून मास्क मुक्त होणार आहे, तर 20 जूनला फ्रान्समधील सर्वच निर्बंध उठवले जाणार आहेत अशी घोषणा फ्रान्सच्या पंतप्रधानांनी केली. युरोकप 2020 स्पर्धेत वेल्सनं टर्कीवर विजय मिळवल्यानं बाद फेरीत पोहोचण्याचा मार्ग सुकर झालाय. वेल्सनं सुरुवातीपासूनच आक्रमक खेळी करत टर्कीला 2-0 नमवलं आणि या स्पर्धेतील टर्कीचं आव्हान संपुष्टात आलंय. युरोकप 2020 स्पर्धेतील रशिया विरुद्ध फिनलँड सामन्यात रशियानं बाजी मारली. रशियानं फिनलँडचा 1-0 पराभव केला. या विजयासह रशियानं स्पर्धेतील आव्हान कायम ठेवलंय. युरोचषक फुटबॉल स्पर्धेत मॅन्युअल लोकाटॅलाटीनं कारकिर्दीमध्ये प्रथमच गोल करत इटलीनं स्वित्झर्लंडचा 3-0 असा पराभव केला आणि युरोपियन चॅम्पियनशिपच्या अंतिम 16 प्रथम स्थान पटकावलंय. गतविजेत्या ब्राझीलनं यंदाच्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेला दमदार विजयासह प्रारंभ केला, मात्र शुक्रवारी पहाटे होणाऱ्या ब गटातील पेरू संघाविरुद्धच्या लढतीत त्यांना विजयासाठी कडवा संघर्ष करावा लागू शकतो. या स्पीड न्यूज पाहिल्यानंतर वेळ झाली या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. मात्र या संपूर्ण बुलेटिनमध्ये जर एखादा व्हिडिओ किंवा बातम्या जर तुम्हाला पुन्हा पाहायच्या असतील तर आमच्या न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तिथे तुम्हाला या बातम्या पुन्हा पाहायला मिळतील. फेसबुक आणि ट्विटरवरती आम्हाला फॉलो देखील करा. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.